आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. पोटाला चिमटा, खर्चाला कात्री लावून सांगा आम्ही जगायचं कसं. ऐन सणासुदीच्या तोंडावर नगरपंचायत कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ. चिकोडी तालुक्यातील बोरगाव नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांवर ऐन सणासुदीच्या तोंडावर उपासमारीची वेळ आली आहे. पोटाला चिमटा आणि खर्चाला कात्री लावून आम्ही जगायचं तरी कसं, अशी आर्त टाहो त्यांचे कुटुंबीय फोडत आहेत. दिवसभर काबाड कष्ट करून पदरी निराशास पडत आहे. पहा महानकरी न्यूज चॅनलची विशेष न्यूज. गेल्या एक वर्षापासून बोरगाव नगरपंचायत कर्मचाऱ्यांना वेतन मिळालं नाही, ना नोकरीत कायम केलं आहे. सुमारे 1130 कर्मचारी अधांतरितच आहेत. यात कुणी नगरपंचायतीत ऑफिस स्टाफ आहे, तर कुणी वॉटरमॅन, तर कुणी लाईट मॅन आहे. स्वच्छता कर्मचाऱ्यांचाही यात समावेश आहे. हातात खोरं घेऊन गटारी काढायच्या, दिवसभर काबाड कष्ट करून हातात झाडू घेऊन गाव साफ करायचं आणि घरी गेल्यावर संसाराचा गाडा रेटायचं, असं गणित मांडायचं. पगार जमा होईल या आशेने त्यासाठी कर्ज काढून हात उसने घेऊन संसाराचा गाडा रेटायचा आणि पगाराच्या तारखेकडे डोळे लावून बसायचं. तारखेला पगार जमा झाला असेल म्हणून बँकेत खेटे घालायचे, पण तेथे गेल्यावर ब्रह्मनिराशास पदरी पडत असे. गेल्या एक वर्षापासून या कर्मचाऱ्यांचा हा वणवास सुरूच आहे. वर्षभरापासून पोटाला चिमटा लावून, खर्चाला कात्री लावून कसे बसे दिवस ढकलले, पण आता सगळं असह्य झालंय. ऐन सणासुदीच्या दिवसात आमच्या मुलाबाळाने बघायचं तरी कुणाकडे, सगळंच असह्य झाले. आम्ही आता जगायचं तरी कसं, अशी आर्त हाक या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांनी दिली आहे. कर्नाटक सरकारने 2015-16 साली राज्यात 57 ग्रामपंचायतींचे नगरपंचायतीमध्ये रूपांतरण केलं. त्यामध्ये बेळगाव जिल्ह्यातील सर्वाधिक 17 ग्रामपंचायतीचं रूपांतरण नगरपंचायतीमध्ये करण्यात आलं. त्यानुसार त्या पंचायतीमधील 1549 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून त्यांना वेतन देणं गरजेचं होतं, पण सरकारने केवळ 419 लोकांना वेतन दिलेलं आहे. उर्वरित 130 कर्मचाऱ्यांना वेतन व नियुक्तीपत्र दिलेलं नाही. या सर्व कर्मचाऱ्यांना नोकरीमध्ये कायम करून घेण्यासाठी जिल्हाधिकारी, नगरविकास कार्यालय, बेंगळूर आदी ठिकाणी आंदोलनही करण्यात आली. यासाठी सर्वच राजकीय नेत्यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. काही नेत्यांनी या कामगारांना आर्थिक मदत देण्याचंही काम केलं आहे. विशेष म्हणजे या खात्याचे मंत्री रमेश जारकीहोळी बेळगाव जिल्ह्याचे आहेत. ऑक्टोबर 2017 पर्यंत नगरपंचायतीच्या निधीतून या कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात आलं होतं, पण नोव्हेंबर 2017 पासून आजपर्यंत त्यांना वेतन मिळालेलं नाही. या संबंधित अधिक चौकशी केली असता सदर 1130 कर्मचाऱ्यांना नोकरीत कायम करून घेण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं समजतं, तर 2 वर्षाचे थकित वेतन मिळावे, सोबत कायमस्वरूपी नोकरीत नियुक्ती व्हावी यासाठी सदर कर्मचारी प्रयत्नशील आहेत. त्यांचं म्हणणं आहे, नगर पंचायतीत असलेल्या अधिकाऱ्यांना पगार मिळतो, पण आम्हा कर्मचाऱ्यांना मात्र 1 रुपयाचा पगार मिळत नाही. त्यामुळे या अधिकाऱ्यांनीही या प्रश्नामध्ये लक्ष घालून पाठपुरावा केला पाहिजे, असं मत या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केलंय. कर्मचारी, अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांनी एकत्रित येऊन सदर प्रश्न सोडवावा, अन्यथा ऐन दसरा दीपवाळीच्या सणासुदीत या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ येऊ शकते. महानकर न्यूज साठी बोरगावहून शिवाजी भोरे. 2015-16 साली कर्नाटक सरकारने कर्नाटक राज्यातील 57 ग्रामपंचायतींना पट्टण पंचायती पुरसभा असं रूपांतर करण्यात आलं. त्यामध्ये ग्रामपंचायतीमध्ये अजय आजोडे 10 ते 15 वर्ष काम करत होते कामगार. त्यात जिल्हा पण दाखवलं त्यांनी म्युन्सिपल डिपार्टमेंटमध्ये कन्वर्ट करून घेतल्या. त्याच्यानंतर आत्ता 2 वर्ष झालं त्यांनी म्युन्सिपाल्टीमार्फत जनरल फंडमधनं जनरल मिनिमम वेज देत होते. आता नोव्हेंबर महिन्यापासून म्हणजे आत्ताच्या ह्याच्यापर्यंत 1 वर्षापर्यंत त्यांनी वेतन स्थगित केलं आहे. त्याच्यामुळे त्यांनी प्रत्येकाची कामगार
लोकांची हालाकीची परिस्थिती आहे. हा टोटल स्टेटचा प्रॉब्लेम आहे. परवा 15/9/2018 रोजी बेळगावच्या विधानसभेमध्ये माननीय मुख्यमंत्री साहेबांना जनता दर्शनमध्ये आम्ही निवेदन देण्यात आलं होतं जिल्ह्याच्या वतीने. त्यामध्ये 4 दिवसामध्ये तुमचं वेतनसाठी निर्णय घेतो असं सांगितलं. पण तरीसुद्धा आतापर्यंत 15 दिवस झालेसुद्धा अजून तर काही निर्णय झाला नसून आता ह्या घडीमध्ये आता पुढील काळामध्ये दसरा दीपावली मोठा सण आलेला आहे. प्रत्येकांची परिस्थिती हालाकीची आहे. प्रत्येकांची हातावरची पोटं असल्यामुळं ह्याच्यामध्ये टोटल 70% SC लोक असल्यामुळे त्यांचं घर चालवायचं त्यांचं संसार गाडात लावायचं एकदम अतिशय गंभीरपणे झालं आहे. त्याच्यामुळे संबंधित अधिकारी संबंधित मिनिस्टर व मुख्यमंत्री यांनी हा प्रश्नाचं गंभीरतेने हे करून आम्हाला आमच्या प्रत्येक कुटुंबाला न्याय द्यावा अशी आमची ही विनंती आहे.